नवाब मलिक आज ही सत्ताधारी बाकावर जाऊन बसले तर मी तटस्थ सभागृहात जाण्याआधी नवाब मलिकांची प्रतिक्रिया। मलिकांवरील आरोप गंभीर, फडणवीसांच्या भूमिकेशी शिवसेना सहमत असल्याची शिंदेची भूमिका, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांच्या भूमिकेनंतर माझी आणि पक्षाची भूमिका मांडणार, फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचं काय करायचं ते मी करेन, फडणवीसांच्या पत्राबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया। मलिकांसोबत आतापर्यंत राजकीय चर्चा नाही, मलिकांशी भेट म्हणजे ते आमच्या सोबत असल्याचा अर्थ होत नाही, मलिक आमचे जुने सहकारी, त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। फडणवीसांचा पत्रव्यवहार म्हणजे ढोंग, नवाब मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेलांवर सुद्धा आरोप, मग प्रफुल्ल पटेलांबाबत फडणवीसांची भूमिका काय, सर्व भ्रष्ट लोक तुम्ही घेतलेत मग मलिकांवरच टीका का, राऊतांचा सवाल। फडणवीसांकडून नौटंकी सुरू, प्रफुल्ल पटेल अजित पवारांवर सुद्धा आरोप, मग ते कसे चालतात, नाना पटोलेंचा सवाल। फडणवीसांनी पत्र पाठवलं नसतं तर बरं झालं असतं, फडणवीसांच्या पत्राला अजित पवार उत्तर देतील, देवी पळसे पाटलांची प्रतिक्रिया। फडणवीस अजितदादांना फोन करू शकले असते पण त्यांनी पत्रव्यवहार केला, ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे, इंजिन मध्ये काहीतरी बिघाड, अंबादास सानवेंची टीका। जनतेच्या मनामध्ये संभ्रम नको म्हणून फडणवीसांचं पत्र, शिंदे आणि फडणवीस आणि अजितदादा गटामध्ये उत्तम समन्वय, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। अंबादास सानवेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, प्रफुल्ल पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकाशी संबंध, मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेलांबाबतही तीव्र भावना आहेत का, फडणवीसांनी खुलासा करावा, अंबादास सानवेंची मागणी। नवाब मलिकांच्या मुद्द्यावर आमदार भरत गोगावले आणि सुनील प्रभू आमने सामने, गोगावलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा तर सुनील प्रभूंकडून शिंदेच्या राजीनाम्याची मागणी। कार्यक्रमाच्या निमित्तानं फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल नागपुरात एकत्र, देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांमध्ये चर्चा। जालन्यामधल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांचं लेखी उत्तर, अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं वाजवी बळाचा वापर केला, लाठीचार्जमध्ये 50 आंदोलक जखमी तर दगडफेकीमध्ये 79 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। सरकारला आज मराठा आरक्षणावर अधिवेशनामध्ये चर्चा करावीच लागेल, राज्य सरकारकडून तसं आश्वासन देण्यात आलं होतं, मनोज सरांगेंची सरकारला आठवण। विधानसभेत अशोक चव्हाणांकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी वेळ ठरवली जाणार। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना बळीचा बकरा केला, ठाकरेंना जे हवं ते राऊतांकडून बोलून घेत होते, नीलम गोऱ्हेंचा आरोप।